अनुराग विठोबा सूर्यवंशी राणा शिवराजपुर तालुका देसाईगंज जिला गडचिरोली येथील रहिवासी शेतकरी सहायक कृषि अधिकारी महाराष्ट्र शासन आणि आरसीएफ यांच्या मार्फत खरीप हंगाम बीज प्रक्रिया स्पर्धेमध्ये मी ऑनलाइन सहभाग घेतला आहे। आता आपण समजून घेऊ की बीज प्रक्रिया कशी करायची। सर्वप्रथम रासायनिक बीज प्रक्रियेमध्ये आपण थायरम 250 ग्राम प्रति एक किलो बियाणाला चांगले लावावे। आता मी हा थायरम घेतलेला आहे आणि हे एक किलो धान बियाणे याच्यामध्ये थायरम हा हा थायरम चांगल्या प्रकारे मी चोळून टाकायचा बियाणाला। यानंतर आरसीएफ कंपनीचे बायोला आपण वापरणार आहोत। पंचवीस ml एक किलो बियाणे असे ढक्कनमध्ये काढा। बस ठेवून दे दीदी। चांगल्या प्रकारे बियाण्याला असे आपण लावून टाकायचे। याचे फायदे असे आहेत की बियाण्याची उगवण क्षमता वाढते, पिकाची रोग प्रतिकारक शक्ती वाढते, आणि पिकाच्या उत्पादनात वाढ होते। बायोलाचे फायदे हे असे आहेत की बायोला हे 100% जैविक आहे, यामुळे 25% पर्यंत रासायनिक खताची बचत होते। बायोला हे स्फुरद विरघळणारे जीवाणू खत आहे, यामुळे जमिनीतील स्फुरद पिकाला मिळते व पिकाची वाढ जोमदारपणे होते।